చెప్పింది అయితే ఇప్పుడు మీ తెలిసేది కావు చూడాలి पण विचार केला काय काय करायचं काय नाही बघत बघत असशील ना तू आजूबाजूला कोण काय करतो काय शिकतो मग तुझ्या मनात काय काय करायचं कॉमर्स कुठे नोकरी करायची काय धंदा सुरू करायचा काय करायचं आणि मित्र तुझा तू काय करतो रे मला शेती करतो दहावी झाली मग पुढे शाळा सोडून दिली दिवस कसा जातो रे तुमचा चांगलं जातं काम असलं तर करायचं नाही बसायचं बसायचं काम असेल तर म्हणजे शेताचं काम घरचं शेतीचं काम शेती कोणती करतो तू परंपरागत करतो की शेतीचं काय काय काम करतो पावसाळ्यात मग भात लावायचं आणि काढायचं असेल तर काढायचं पिकल्या होते काढायचं कापायचं आणि विकायला यायचं पण तुम्हाला वाटत नाही की या गावाच्या बाहेर पण काही जग असेल तुम्ही आता मोबाईल बघता मोबाईलमध्ये काय काय तुम्हाला दिसतं काय होतं मोबाईल हातात आलाय मिळालाय मोबाईल कुठून आणला पेठून नाशिकून पेठून आणला आणि मग ते मोबाईलचा काय वापर करतात काही पिक्चर बघतो तिथलं फोन बिल लागत असला गावात फोन आहे सोय आहे फोनची काय इकडे जाम फोन काय तिकडे वरच्या रस्त्याला तिकडे फॅन करतो का ते किती लांब आहे आणि वर आहे तिथे या मुलांना फोन करायला जायला लागतं किंवा काय डाउनलोड करायचं तिथे या रस्ता आला ना वरच्या आणि आपण नेहमी असं म्हणतो ना की तरुण पिढी आहे ह्याच्या तुमचा आहे हेच आपल्या देशाचं भवितव्य आहे तुम्हाला वाटतंय सगळं खरं नाही वाटत का बरं नाही वाटत काय केलं पाहिजे मुलांनी रे तुझं काय नाव आहे रे बाळा गोपीनाथ काय केलं पाहिजे मुलांनी तुला तुझं भवितव्य कसं दिसतं गोपीनाथ सांग बरं काय तू काय करशील आणखीन 10 वर्षांनी कुठे असेल गोपीनाथ शेतीतच असेल आणि आता असं म्हणतात की धरण बांधलं गेलं पण मग समजा शासनाने काही जमीन दिली काही पैसे दिले काही कुठे घर बांधून दिलं मग त्याच्यावर तुम्हाला व्यवसाय नाही तो उभा करता इथेपर्यंत देतात आम्हाला काय एवढे काही काहीच देत नाही कबुली करतील पण तेवढा तिकडेच टेस्ट पासून तिकडेच खान जाते आमच्या लोकांना काय तेवढा काही काही देतच नाही ही तरुण पिढी आहे कबुली गावातली झरी गावातली 10वी सोडलेली किंवा फार फार तर 11वीला पोचलेली 12वीपर्यंत पोचलेली कॉमर्स घेतलंय याने पण त्याला पुढे काय करायचं आहे याची दिशा त्याला दिसत नाही गावाची परिस्थिती हीच त्यांचं जग आहे आणि फार फार तर हातात असलेला मोबाईल की ज्याची रेंजसुद्धा डोंगरवर चढला तरच येते आणि मग त्या बाहेरच्या जगाशी यांचा संपर्क येतो पण तरीसुद्धा मातीशी जोडलेली यांची नाळ यांना शेती करायची आहे यांना गाव टिकवायचं आहे यांना गाव जगवायचं आहे आणि म्हणून या तरुण मुलांचा सुद्धा इथं होणाऱ्या धोरणाला असलेला हा विरोध त्यांना व्यवसाय करायचा आहे पण त्याच्यासाठी त्यांना उमेद पण नाही आहे आणि त्यांना पाठबळही नाही ते पाठबळ उभं राहिलं तर कदाचित ही मुलं स्वप्न बघू शकतील आणि बाहेरच्या जगाशी